नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज पुन्हा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर विचारांचा संग्रह, एकापेक्षा एक सुंदर विचार, जे विचार आपल्याला बरेच काही शिकून जातील। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसनी मिळत नाही, फक्त स्वतःच निर्माण करावे लागते। प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही। भविष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते। सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका। दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही। एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील। जर एखाद्याला सोन्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका। त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे। तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे। कधीही कोणाच्या भावना बरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल। जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोट नाही, त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही। आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं। एक, त्यांना तुमची भीती वाटते। दोन, ते स्वतःचा द्वेष करतात। आणि तीन, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं। चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कितीही चांगले। स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं। एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही। म्हणूनच जीवनात कुणालाच छोटं समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही। तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीही गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात। नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका, कारण पाणी कितीही घाण आटलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझू शकते। मित्रांनो, हे विचार आपल्याला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा। तसेच मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या लाईक आणि कमेंट्सनी मला व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। धन्यवाद।